नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजले आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीने करतोय। कोरोना काळात वित्त विभागाचा विरोध असताना देखील मदत आणि पुनर्वसन विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता। बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाखांमध्ये मिळणारं वाहन आणि साहित्य तब्बल या विभागाने 3 कोटींच्या घरात खरेदी केल्याचा आरोप होता। आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीची चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि या वाहन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवारांनी फेटाळून लावलेला आहे। तर नेमकं हे प्रकरण काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। आपत्ती काळात तातडीने मदत पोहोचविण्यासाठी योजना, शीघ्र प्रतिसाद विशेष वाहनांचीही योजना, मदत व पुनर्वसन विभागाकडून खरेदी झालेली असून मग या काळात ही खरेदी करण्यात आली होती। तर 25 ते 30 लाख वाहनांची किंमत तब्बल 1 कोटी 94 लाखात खरेदीचा आरोप करण्यात आला आहे। मेंटेनन्ससह 1 गाडी 3 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं कळतंय। कोरोना काळात वित्त विभागाचा विरोध असताना देखील मदत आणि पुनर्वसन विभागानं शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र बाजारभाव जो आहे ते 25 ते 30 लाख रुपयांमध्ये हे वाहन मिळतं आणि साहित्य तब्बल या विभागानं 3 कोटींच्या घरात खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलेल्या या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। तर वाहन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवारांनी मात्र फेटाळून लावलेला आहे। आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचविण्यासाठी ही योजना होती, शीघ्र प्रतिसाद विशेष वाहनांची योजना त्यासाठीच करण्यात आलेली असून मदत व पुनर्वसन विभागाकडून याची खरेदी करण्यात आलेली आहे। तर मव्या काळामध्ये ही खरेदी झालेली होती। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। नरेंद्र मोदींच्या सुरत येथे रोड शो सुरू असून नरेंद्र मोदींचं गुजरातमध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गुजरातवासी आवर्जून उपस्थित आहेत। पंतप्रधानांचं जंगी स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। रोड शो त्यांचा सुरू आहे आणि थेट दृश्य आपण पाहतोय। गुजरातमधली ही दृश्य आहेत। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। पंतप्रधानांना काही जण हात उंचावून अभिवादन करतायत, तर काहींच्या हातात भाजपचे झेंडे आहेत, भारताचे झेंडे आहेत, भाजपचं कमळ आपल्याला या ठिकाणी काहींच्या हातात पाहायला मिळत आहे। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हे सगळे नागरिक आवर्जून उपस्थित आहेत। तर अहमदाबाद इथे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम जे आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येतं आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरत येथे रोड शो सुरू आहे। तर पंतप्रधानांचा ताफा आता या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पंतप्रधानांचा ताफा या ठिकाणी पोहोचताच नागरिकांकडनं पंतप्रधानांच्या नावानं जयघोष सुरू आहे, घोषणा दिल्या जात आहेत, त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं आणि तिथली थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। ही सगळी दृश्य आहेत सुरत इथली, ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा ताफा येताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पंतप्रधान आपल्या भागात आल्याचा एक वेगळाच आनंद उत्साह पाहायला मिळतोय। बडी संख्या में लोग वहां पर मौजूद हैं, प्रधानमंत्री का इंतजार कर रहे हैं। ये हम आपको सड़क दिखा रहे हैं। पंतप्रधानांचं मिशन गुजरात असून 2 दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान गुजरातच्या विविध जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। विविध जिल्ह्यांना ते भेटी देणार आहेत। गुजरातसाठी 30,000 कोटींच्या योजनांची घोषणा सुद्धा करणार असतं। अहमदाबादमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे। गांधीनगर मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार असून पंतप्रधानांच्या हस्ते अहमदाबादमध्ये 36व्या राष्ट्रीय खेळांचा शुभारंभ देखील होणार आहे आणि त्यासाठी पंतप्रधानांचा हा ताफा आता सुरत येथे दाखल झालेला आहे आणि ताफा पोहोचताच नरेंद्र मोदी सगळे गुजरातवासीय जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आवर्जून आणि पंतप्रधानांचं जंगी स्वागत करतात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय पंतप्रधानांचं मिशन गुजरात सुरू आहे आणि 2 दिवसांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रम, विविध घोषणा केल्या जाणार आहेत। काय आहे 2 दिवसांचे सविस्तर अपडेट्स?
मनाली जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवसाचा हा गुजरात दौरा आहे. या वर्षामध्ये गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे, त्याच पार्श्वभूमी या दौऱ्याला अत्यंत महत्व आलेलं आहे. आज 29 आहे याचा दौरा जर बघितला, सकाळी 11 वाजता ते सुरतला पोहोचले आहे, तिथून ते दुपारी 2 वाजेपर्यंत भावनगर येथे पोहोचणार आहे. सायंकाळी 7 वाजता अहमदाबादमध्ये 36व्या राष्ट्रीय खेळ आहे त्याचं ते उद्घाटन करणार आहे. रात्री 9 वाजता ते अहमदाबादमध्ये GMDC नवरात्री महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे. हा आजचा त्यांचा दौरा आहे. आणि उद्याचा जर दौरा बघितला 30 तारखेचा, तर त्यामध्ये ते 10:30 वाजता गांधीनगरच्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करणार आहे. त्यानंतर 11:30 वाजता अहमदाबाद येथील रेल्वे स्थानकावरती वंदे भारत एक्सप्रेस जे आहे त्यांचंही त्यांच्या हाते शुभारंभ होणार आहे. सोबतच त्यानंतर 12 वाजता अहमदाबाद मेट्रो स्टेशनचं जे प्रोजेक्ट आहे त्याचंही लोकार्पण होणार आहे. सायंकाळी 5:45 अंबाजीच्या दर्शनाला जाणार आहे. आणि त्यानंतर सोबतच बघितलं 7 वाजेपर्यंत ते अंबाजी टेम्पलमध्ये असतील. त्यानंतर 7:45 ती गब्बर येथे जाणार आहे. आणि अशा प्रकारचा हा एक मोठा लांब लचक दौरा आहे. दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांचा एक मोठा रोड शो हा निघालेला आहे, ज्यामध्ये गुजरातील अनेक जनता हे सहभागी झालेली आहे. ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्याकरता लोक एकत्र आहे, हातामध्ये अनेकांनी फुल गुच्छ आहे. आणि ज्या पद्धतीने या दौऱ्यावरच्या निमित्ताने जर बघितलं तर संपूर्ण सुरत शहर सजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने बघायला मिळते की पंतप्रधान जेव्हा खास करून विमानतळावरती होते त्यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री पटेल, त्यानंतर तिथले प्रदेशाध्यक्ष CR पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. अशा प्रकारे त्यानंतर त्यांचा दौरा निघालेला आहे. यामध्ये जर खास करून सोबतच जर बघितलं या दौऱ्यासाठी एक मोठी तयारी करण्यात आलेली आहे केंद्र सरकार आणि गुजरात सरकारच्या वतीने. आणि या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण गुजरात राजकीय जे वातावरण आहे ढवळून काढण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने होत आहे. मनाली धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणि या 2 दिवसाचे सगळे सविस्तर अपडेट्स जे आहेत घडामोडी ज्या आहेत त्या तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तूर्तास. धन्यवाद.